मागच्या काही दिवसाच्या नाराजीच्या चर्चा फेटाळून लावत अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं. काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सोबतच त्यांनी संजय राऊत यांनाही देखील फटकारले. आमचं वकिलीपत्र घेऊ नका असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादाविषयी आपोआप सरवलं गेला, त्याला पूर्णविराम मिळाला. महाविकास आघाडीच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. काही राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ती महाविकास आघाडीमध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीला तडा जाणार नाही. अजितदादांनी परखड आणि स्पष्टपणे सांगितलं आहे असं संजय राऊत म्हणाले.